नजर लगवा तुझा नजर वेटली। बसा अण्णा साहेब, तुमचीच वाट बघत होतो। पेपर्स रेडी आहेत ना? हो अण्णा साहेब, सगळं रेडी आहे। रेवती ताई, मी जे त्या पेपरवर लिहिलंय ते या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला लिहायचंय, तेही तुमच्याच हस्ताक्षरात। लक्षात घ्या, तेच लिहायचंय। पेन द्या। अण्णा साहेब, आता काम झालंच म्हणून समजा, हे पेपर्स मी कुलकर्णी सरांना देतो, ते पुढची व्यवस्था करतील। तुम्ही विराट साहेबांच्या स्वागताची तयारी करा। अण्णा, तुम्ही सांगितलं तसंच मी केलंय। आता मला वैशालीला भेटायचंय। जगदळे, तिला वैशालीकडे घेऊन जा। हो, चला रे बाई। थँक्यू। माझा मोबाईल? हो। हे काय कुलूप तुटलंय? इथेही नाही। जगदाई, वैशाली कुठे? अहो, इथेच ठेवली होती तिला। पण आता कुठे आहे ती? इथे तर कोणच दिसत नाहीये मला। हो नाही, पण मलाही कळत नाहीये नक्की काय झालंय ते। रेवाताई, मला वाटतं कोणीतरी तिला पळवले। मला कळलंय काय झालंय ते, आणि कोणी केलंय ते सुद्धा। वैशालीला काही झालं ना जगदाळे, तर मी कोणालाही सोडणार नाही, सांगून ठेवतेय। पण अण्णा मुद्दाम माझी दिशाभूल करतायत, मला आता त्यांच्याशी बोलावंच लागेल। रेवाताई, तुम्ही ज्यांच्याशी दोन हात करताय तो तुमचा बाप आहे। नंदू, 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 मालक पोरगी कुठे? अरे बघतोस काय, पोरगी कुठे आहे? मालक इथेच इथेच होती। तेच होती माता? आहे का? आहे का? अरे तुला तिच्यावर नजर ठेवायला सांगितलं होतं, काय करत होतास? झोपा काढत होतास का? गांजा पिऊन पडला होतास? अरे पोरगी कुठे आहे? गायब कशी झाली? मालक, मालक ते मी, ते मी। अरे मी मी काय बोलला? मालक मी ते चहा प्यायला गेलो होतो। चहा प्यायला गेला होतास? चहा प्यायला गेला होतास? या कामापेक्षा चहा पण महत्वाचा वाटलं तुला? अरे बोलला। मालक माफ करा। चल चल जाओ। अण्णासाहेब, काम पत्ते झालं। मी वैशालीला ठेवलं होतं तिथे आलोय, तिथून ती पळून गेलीय। काय? हो अण्णासाहेब, मग आता करायचं काय? मला काय विचारताय? अहो, तिची अशी अवस्था होती की ती एकटी चालूच शकत नव्हती। म्हणजे? अहो म्हणजे तिला तिला पळून जाण्यासाठी कुणीतरी मदत केलीय। तुम्ही सांगताय तसं असेल तर तो जो कोणी आहे तो आता माझ्या हातून वाचणार नाही।
अण्णा साहेबांना डबल क्रॉस कोण असेल हा किंवा ही? अजून तुमच्या सुनेची बाजू घ्या. मैत्रिणीकडे जाऊ नये ते म्हणालेली अजून आलेली नाहीये. काय किती वेळ झाला हा? काही धर बंदच नाही. कधी यावं कधी जावं तिला कुणी काही बोलत नाही ना. आपण त्याचा गैरफायदा घेते ती, दुसरं काही नाही. या या आलात? नाही मला वाटलं मैत्रिणीकडेच राहताय की काय. उपकारच झाले आमच्यावर. घरी काय सासू आहेच, काय हवंय नकोय बघेल नाही का. नाही तुम्हाला तर ठेका दिलाय ना समाजसेवा करायचा, बाकीची कामं काय होत राहतील. तुला हे तरी आठवतंय का ग की तू या घरची मालकीण नाही, सूनेस. जरा जबाबदारीने वा. जबाबदारी या शब्दाचा अर्थ तरी माहितीये का ग तुला? हा की नव्याने सांगू? अग बोल. नेहमीच हिच आपणच बडबड करत बसायची. ही बाई आपली ढिम्म. मी तर तुम्हाला सांगते ही ना कुठल्याही मैत्रिणीकडे गेली नव्हती. खोट बोलतीये ही. नाही आई. मग काय मी खोट बोलतीये का? नाही. बर ठीक आहे, तू ज्या मैत्रिणीच्या घरी गेली होतीस ना तिला फोन लाव. अग लाव. लागत नसेल ना तर मला दे तिचा नंबर, मी लावते. अग नंबर दे तिचा. वैशुक सांभाळ सावकाश. ये इथे बस. काय ग हा कशी काय आलीस? स्टडी टूरला गेली होतीस ना, असं काय करते ही? काय झालं वैशू? काय झालं हिला? आई मला काहीच माहित नाहीये. छोटी मालकीण तुम्ही वैशूसाठी लिंबू पाणी करून आणाल का? हो आणते. थांबितेच मी आणते, काही गरज नाही आणायची. घे बाळा अजून थोडं पी, बरं वाटेल. वैशू काय झालं सांगतेस? दादाने मला तिथे सोडलं आणि मी माझ्या मैत्रिणीची वाट बघत होते आणि मग मॅडम आत्तर घ्या ना. नाही नकोय मला. नवीन आहेत? नाही नकोय मला, माझ्याकडे आहेत. ट्राय करा. नाही नकोय. नकोय मला, एकदा सांगितलं ना तुम्हाला, कळत नाही का? सॉरी सॉरी. पुढचं मला फारस काही आठवत नाहीये. असं डोकं गरगरत होत. बहुतेक त्या अत्तरवाल्याने सांभाळलं मला. त्या पुढे मी कुठे गेली, मला कोणी नेलं, कसं नेलं मला काहीच आठवत नाहीये. दादा तुला कसं कळलं मी कुठे आहे? वैशू तू जेव्हा इथून निघालीस ना, म्हणजे तू मैत्रिणीला जिथे भेटायला बोलवलं होतंस तिथे श्रीधरनी तुला सोडलं बरोबर? त्यानंतर श्रीधर नाशिकला गेला आणि तुझी बस सुटली आहे का नाही हे विचारायला मी तुला फोन करत होते, पण तुझा फोन नाही लागला वैशू. म्हणून मी निशाला फोन केला होता. ती म्हणाली की तुमची भेटच नाही झाली. जिथे ती तुझी वाट बघत होती तिथे तू पोचलीच नाही असं म्हणणं होतं तिथं. हे मी आईबाबांना नाही सांगितलं कारण मला असं वाटलं की त्यांना खूप टेन्शन येईल, म्हणून मी लपवलं तुमच्याकडनं. त्यानंतर मी श्रीधरला खूप फोन लावायचा प्रयत्न केला पण त्यानेही नाही उचलला. मला असं वाटलं की मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करते, पण पोलिसांनी असं सांगितलं की वैशू सज्ञान असल्यामुळे ती बेपत्ता झाली आहे, याची 24 तास उलटून गेल्याशिवाय ते कंप्लेंट लिहिणार नाहीत. म्हणून मी तुला खूप शोधलं वैशू. मी खरं सांगते मी तिला खूप शोधलं पण ती मला कुठेच सापडली नाही. आणि तेवढ्यात मला श्रीधरचा फोन आला. मी तुला मेसेज केला होता बघ आणि मग आमचं बोलणं झालं. हो आणि मी तुला शोधायला लागलो.
त्याच वेळेस तुझ्या मोबाईल वरून माझ्या मोबाईल वर फोन आला. माझ्या मोबाईल वरून? हो, कोणीतरी अनोळखी माणूस होता, तो म्हणाला तुला किडनॅप केलंय. मी तसाच धावत सुटलो, तुला शोधून काढलं आणि घेऊन आलो. नाही, माझी तर खात्रीच आहे की हे कारस्थान मालकांच आहे. विराट साहेबांना तुरुंगात पाठवलं आपण, त्याचा बदला घेत आहेत ते. मी आधीच बोलले होते ना, हे प्रकरण आपल्या अंगाशी येणार आहे. पण ऐकताय कोण? आज माझ्या वैशूला किडनॅप केलं त्यांनी. काही कमी जास्त झालंच तर म्हणजे. पण नाही, आमचा नारा एकच, अन्यायाविरुद्ध लढणे. घरच्यांचं काही झालं तरी बेहतर. अजून काय काय बघायला मिळणार आहे त्या देवालाच माहित. चल बाळा, हात चल, आराम करिये. श्रीधर, वैशूला किडनॅप करून कुठे ठेवलंय हे तुला कसं कळलं? म्हणजे मी पोलीस स्टेशनवर निघाले आणि मी आणि जगदाळे तिथे गेलो होतो जिथे तिला ठेवलं होतं, पण ती तिथे नव्हती. तुला कसं कळलं ती कुठे आहे? मी तुमचा मेसेज बघितल्यावरती मला जाणवलंच होतं की काहीतरी गोंधळ आहे. म्हणून मग मी प्रदीपला फोन केला. त्याला फोन करून सांगितलं की अण्णा साहेबांवरती लक्ष ठेव, त्यांच्या गाडीचा पाठलाग कर. काय झालं वैशू बद्दल काही कळलं का? तू सांगितल्याप्रमाणे मी सकाळपासून अण्णा साहेबांच्या मागावर होतो. ते दोन तीन वेळा त्यांच्या फार्म हाऊस वर गेले. गावाच्या बाहेर आहे ना तिथेच. मला खात्री आहे वैशाली नक्की तिथे असेल. अरे पण कशावरून ते तिथेच असेल? बाबा, मी सकाळपासून कंटिन्युअस त्यांच्या मागावरती आहे. ते तीन ठिकाणीच गेलेत, त्यांच्या घरी, फार्म हाऊस वर, नाहीतर पोलीस स्टेशनला. मी खात्रीने सांगू शकतो वैशाली फार्म हाऊस वरच आहे. अरे मग आपण इथे काय करतोय? चल लवकर, चल लवकर. शेवटी प्रदीपचा संशय खरा ठरला. अण्णासाहेबांनी वैशूला गावाबाहेरच्या जुन्या फार्म हाऊसच्या अडगळीच्या ठिकाणी ठेवलं होतं. आम्ही तिथे गेलो, आम्हाला ती सापडली आणि तिला घेऊन आलो इथे. देवाचे आभार आहेत श्रीधर की वैशू सुखरूप सापडली. मला खूप टेन्शन आलं होतं. तुम्हाला दोघांना घरी आलेलं बघून इतका आनंद झाला ना मला. पण मी तुमच्यावर नाराज आहे. का? काय झालं? मी काय केलं? तुम्ही मला न विचारता अण्णासाहेबांना स्टेटमेंटवर सही का करून दिलीत? आपलं असं ठरलं होतं का? मी सांगतो त्याचं कारण काय आहे. कारण विराट साहेबांना तुरुंगातून सोडवण्याची तुमची मनाची तयारी झाली होती. तुमच्या भावाने तुम्हाला दोनदा मारण्याचा प्लॅन केलाय. एकदा तुमच्यावरती जीव घेणं हल्ला केलाय, तरी तुम्ही त्यालाच साथ दिली. एकदा सुद्धा का नाही विचार केला तुम्ही की हे सगळं कळल्यावरती मला काय वाटेल? मला जगदायाने फोन करून सांगितलं की तुम्ही स्टेटमेंट लिहून सही करून दिलंय. त्या लोकांनी माझ्या बहिणीला किडनॅप करून किती घाणेरडा गेम खेळला हे माहिती होतं ना तुम्हाला. मग तुम्ही त्यांना साथ का दिलीत? आपलं असं ठरलं होतं की काहीही झालं तरी अन्यायाविरुद्ध लढायचं. पण तुम्ही शेवटी तुम्हाला हवं तेच केलं आणि मला हे अजिबात आवडलेलं नाही. श्रीधर, हे बघ माझं, प्लीज एकदा ऐकून घे. काही ऐकून घ्यायचं नाही मला. शेवटी तुम्ही दाखवून दिलं, रक्त रक्ताकडेच धावतं. शेवटी तुम्ही स्वतःच्या भावाला वाचवण्यासाठीच धावलात. त्याला तुरुंगात कितपत पडताना बघू शकत नव्हता तुम्ही. पण हे सगळं करण्याआधी माझ्या, आपल्या कुटुंबाचा विचार का नाही केलात तुम्ही? माझ्या बहिणीला किडनॅप करेपर्यंत त्या लोकांची मजल जाते आणि तुम्ही त्या लोकांना साथ दिलीत. त्या कागदावर सही करण्याआधी माझा, माझ्या आईचा, माझ्या बाबांचा, वैशूचा चेहरा का नाही दिसला तुम्हाला? शेवटी तुम्ही दाखवून दिलंतच ना, तुमच्यासाठी तुमचं माहेरच जवळच आहे. स्वतःच्या भावाचा थोडासा त्रास तुम्हाला सहन नाही झाला, पण माझ्या बहिणीला झालेला त्रास त्याचं काय? श्रीधर, असं काही नाहीये. माझं प्लीज ऐकून घे. मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. बोला, झाला का चिरंजीवांचा जामीन? नाही अण्णा साहेब. काय जामीन झाला नाही? काय झालं काय असं? अण्णा साहेब, त्या रेवतीताईंनी आपल्या डोळ्यामध्ये धूळ फेकले. काय झालं, काय केलं तिने? स्टेटमेंट बदललं त्यांनी. नशीब, त्या मॅजिस्ट्रेटचा पीए माझा मित्र होता म्हणून आपण थोडक्यात वाचलो. अण्णा साहेब, ते स्टेटमेंट मॅजिस्ट्रेटला द्यायच्या आधी त्यांनी वाचलं आणि तो उडालाच. त्या रेवतीताईंनी तुमच्या विरोधात, माझ्या विरोधात आणि त्या शिंदेच्या विरोधात सगळं लिहिलं होतं. आणि हे जर का त्या मॅजिस्ट्रेटने वाचलं असतं
तर आपण अडकलोच असतो. डायरेक्ट अटक वॉरंट इश्यू झाला असता आपल्या विरोधात. आपण विराट साहेबांसोबत लॉकअप मध्ये असतो. अण्णा साहेब आपल्याला गाफील ठेवून आपल्याला फसवण्याचा आणि लॉकअप मध्ये टाकण्याचा पुरेपूर प्लॅन होता यांचा. पण देवाचीच कृपा म्हणून आपण वाचलो. श्रीधर बघ ना माझे कानातले कसे दिसतायत. म्हणजे आणखीन राग वाढलाय. आय एम सॉरी ना श्रीधर, चुकले मी. प्लीज माझ्याशी बोल श्रीधर. कामात आहे मी. मला ना एक जुनी वही काढायची आहे बॅगेतून. अरे बापरे, हे तर खूपच उंच आहे. अरे कस काढू, हातच पोचत नाहीये माझा. श्रीधर बोल ना रे माझ्याशी. काय चाललंय? तेच मी तुला विचारते, काय चाललंय तुझं? दिसतंय ना तुम्हाला काय चाललंय. श्रीधर एकदा ऐक तरी माझ. काय ऐकायचं नाही मला, बाजूला वा. तू माझ्याशी बोलणार नाहीस तोपर्यंत मी तुला जाऊच देणार नाही इथून. अहो काय बालिशपणा आहे हा? हो आहे बालिशपणा. तुला माझ्याशी बोलावंच लागेल, कळलं? अहो ती माझी महत्वाची फाईल आहे. एक मिनिट मला फाईल तर द्या तुम्ही. एक मिनिट मला फाईल का नाही द्या. रन सार धुंद झालं चाहुल तुझी, छन छन नन वाजत आली पाऊल तुझी. बराबरी पसरले सूर मखमले, मनामध्ये झुलली माझ्या तुझी सावले. असंच हवं तुला. हसू नका, मी खरंच नाराज आहे तुमच्यावर. का केलं तुम्ही असं? विराट साहेबांची केस मागे घेण्याचं स्टेटमेंट का लिहून दिलं तुम्ही? श्रीधर फक्त एकदा ऐकून घेशील माझं? हॅलो श्रीधर, ताबडतोब बंगल्यावर ये. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणून मान मिळवलेल्या स्टार प्रवाहवरील व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.